नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज ब्रिज बाय गोवर्धन शिंदे या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 5 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2020 या काळातील चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण वही आणि पेन घेऊन बसावे आणि हे प्रश्न आणि उत्तर लिहून ठेवावेत. प्रश्नानंतर 4 पर्याय देऊन 10 सेकंदाचा या ठिकाणी तुम्हाला वेळ देण्यात येईल. आजचा प्रश्न, पहिला प्रश्न पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 M. राजेश्वर राव, पर्याय क्रमांक 2 विजय सिंग, पर्याय क्रमांक 3 किशोर सिन्हा आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे M. राजेश्वर राव. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे RBIचे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय श्रेणीअंतर्गत कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आला आहे? पर्याय क्रमांक 1 हिमाचल, पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 3 राजस्थान आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात या राज्यामध्ये स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय हे अभियान सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न, लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ ॲग्रीमेंट LEMOA हा करार कोणत्या 2 देशांच्या दरम्यान झाला? पर्याय क्रमांक 1 भारत व फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 भारत व अमेरिका, पर्याय क्रमांक 3 रशिया व अमेरिका आणि पर्याय क्रमांक 4 भारत व रशिया. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे भारत व अमेरिका. भारत व अमेरिका यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, सन 2020 वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 Charles M. Rice, पर्याय क्रमांक 2 Harvey J. Alter, पर्याय क्रमांक 3 Michael Hutton आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे वरील सर्व. वैद्यकशास्त्रातील या तिन्ही शास्त्रज्ञांना 2020 नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, महिलांच्या ICC T20 रँकिंगमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? पहिला पर्याय आहे 3, पर्याय क्रमांक 2 पहिला, पर्याय क्रमांक 3 2 आणि पर्याय क्रमांक 4 4. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे 3, भारताचा 3 क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक ऑस्ट्रेलिया या संघाचा लागतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, 4th विश्व महिला परिषदेत भारताचे नेतृत्व कोणी केले? पर्याय क्रमांक 1 सोनिया गांधी, पर्याय क्रमांक 2 मीरा कुमार, पर्याय क्रमांक 3 प्रतिभा पाटील आणि पर्याय क्रमांक 4 स्मृती इराणी. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे स्मृती इराणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, जागतिक शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 5 सप्टेंबर,
पर्याय क्रमांक 2 5 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 23 सप्टेंबर आणि पर्याय क्रमांक 4 14 नोव्हेंबर। तुमची वेळ सुरू होत आहे आता। आणि योग्य उत्तर आहे 5 ऑक्टोबर। बरेच जण कन्फ्यूज होऊ शकतात कारण भारतामध्ये शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, परंतु जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, विजयी वर्धन यांना नुकतेच कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 आसाम, पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 हरियाणा। तुमची वेळ सुरू होत आहे आता। योग्य उत्तर आहे हरियाणा। हरियाणा या राज्याचे मुख्य सचिव म्हणून विजय वर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 9, भारतात कोणत्या टाकाऊ वस्तूपासून डिझेलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे? पर्याय क्रमांक 1 प्लास्टिक, पर्याय क्रमांक 2 नायलॉन, पर्याय क्रमांक 3 रबर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे प्लास्टिक। प्लास्टिकपासून डिझेलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 10, 2020 सालचा साहित्यातला नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? पर्याय क्रमांक 1 हॉर्वे जे अल्टर, पर्याय क्रमांक 2 अलेक्स जॉर्ज, पर्याय क्रमांक 3 लारा पॉल आणि पर्याय क्रमांक 4 लुई ग्लक। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे लुईस ग्लक। लुईस ग्लक यांना 2020 सालचा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे। अशा पद्धतीने आपण अत्यंत महत्त्वाचे हे 10 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत। असेच चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।